यानंतर बातमी मात्र राजकीय वर्तुळातली आहे, कारण प्रफुल्ल पटेल आज ईडी समोर हजर होण्याची शक्यता आता धूसर होताना पाहायला मिळते. वैयक्तिक कारणामुळे हजर होता येणार नाही असं म्हटलं जात आहे, त्यामुळे पुढची तारीख मिळावी अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांनी ईडीकडे केलेली आहे. दिल्ली ईडीनं त्यांना समन्स सुद्धा बजावलेलं आहे. ईडीनं या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावलेला आहे. ईडीच्या वतीनं चौकशी करता प्रफुल्ल पटेल यांना सामोरं जावं लागणार होतं, पण पुढची तारीख मिळावी अशी विनंती प्रफुल्ल पटेल यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आणि याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांच्याकडून. प्रफुल्ल पटेल आज मात्र ईडी समोर हजर होण्याची परिस्थिती आता कुठंतरी धूसर होताना पाहायला मिळते, काय माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच, दिल्ली ईडीने प्रफुल्ल पटेल यांना हजर राहण्यासंदर्भात एक समन्स जारी केलं होतं. या समन्सला प्रफुल्ल पटेल यांच्या वतीनं एक उत्तर देण्यात आलं आहे की काही कारणास्तव आज ईडीसमोर हजर राहता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पुढची तारीख मिळावी ही एक मागणी जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांनी ईडीकडे केली होती. आणि त्या संदर्भात आज सुनावणी होऊन त्यांना पुढची कुठली तारीख मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आज त्यांना स्वतःहून या ठिकाणी हजर होणं गरजेचं होतं, किंवा ते जे पत्र त्यांनी विनंतीचं पत्र केलेलं आहे ते त्यांच्या वकिलांमार्फत दिलं जाईल आणि ईडी त्यांना पुढची तारीख देईल, पण पुढच्या तारखेला त्यांना त्या ठिकाणी हजर राहावंच लागणार आहे. निश्चित प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेला ऐकून असा विस्तार माहिती करता.